माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या समाजसेवेचा वसा समर्थपणे चालविणारे तसेच सर्वसामान्यांसाठी सदैव झटणारे पनवेल मतदारसंघाचे कार्यतत्पर आमदार प्रशांत ठाकूर यांचा वाढदिवस शनिवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या अंतर्गत जाणीव एक सामाजिक संस्थेच्या वतीने प्रभू श्री रामचंद्रांच्या चरित्रावर आधारित सामगंध प्रस्तुत गीत रामायण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी पनवेल तालुक्यातील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात करण्यात आले होते. वाढदिवसानिमित्त आमदार प्रशांत ठाकूर यांना श्रीरामाची प्रतिमा भेट म्हणून देण्यात आली. या कार्यक्रमाला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि शकुंतला रामशेठ ठाकूर यांनी भेट दिली. भारतीय जनता पार्टीचे पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांचा वाढदिवस शनिवारी विविध सामाजिक शैक्षणिक आरोग्यदायी उपक्रमांद्वारे साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त कुठेही बॅनरबाजी करू नये तसेच पुष्पगुच्छ भेट वस्तू आणू नका, त्याऐवजी सामाजिक सेवा कार्यात योगदान द्यावे असे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत जाणीव एक सामाजिक संस्था या संस्थेच्या माध्यमातून आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून सुरेल अशा पद्धतीने गीत रामायणाच्या सुश्राव्य या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, ज्येष्ठ नेते वाय टी देशमुख, एस टी गडदे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, माजी नगरसेवक नितीन पाटील, अजय बहिरा, पनवेल पंचायत समिती माजी सदस्य रत्नप्रभा घरत, सुलोचना कल्याणकर, उमेश इनामदार, प्रसाद हनुमंते, रवी जोशी, अमरीश मोकल यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते. 24/7 असं ज्यांचं कार्य आहे अशा लोकप्रतिनिधींचा वाढदिवस म्हणजे आमचे लाडके नेते आमदार प्रशांतजी ठाकूर साहेबांचा वाढदिवस 2016 पासून त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून आम्ही काही ना काही सामाजिक उपक्रम सादर करून किंवा आयोजित करूनच साजरा करत असतो. त्याचाच भाग म्हणून आज आम्ही पनवेलकरांसाठी गीत रामायण हा कार्यक्रम घेऊन आलो. माननीय लोकनेते रामशेठजी ठाकूर साहेब यांचा समर्थ कार्याचा असा वारसा, त्यांचे दोन्ही सुपुत्र माननीय प्रशांतजी, माननीय परेशजी हे पुढे नेताना आपल्या सर्वांना दिसतच आहे. आणि याचाच एक भाग म्हणून आपण त्यांच्या कार्याचा गौरव इथे करणं अतिशय गरजेचं असतं. पण त्यांचं एक म्हणणं असतं आमदार साहेबांचं, म्हणजे आम्ही म्हणतो त्यांना संवेदनशील आमदार असा उल्लेख आम्ही आवर्जून करतो. याचं कारण म्हणजे प्रत्येक घटनेची ते अतिशय संवेदनशीलतेने नोंद घेतात. स्वतः इथे नसले तरी आम्हा कार्यकर्त्यांना सांगतात की जा तिथे अमुक अमुक प्रॉब्लेम झालेला आहे, त्याचं काय झालं ते बघा आणि नंतर मला लगेच कळवा. अतिशय व्यस्त असलेला लोकप्रतिनिधी असं त्यांचा मी उल्लेख करीन. अशा लोकप्रतिनिधीचा गौरव अभिष्ट चिंतन आपल्या सर्वांच्या साक्षीने मी करतो. प्रभू श्रीरामचंद्राच्या चरणी प्रार्थना करतो आपल्या सर्वांच्या वतीने की त्यांना त्यांच्या पुढील सामाजिक कार्यासाठी अतिशय उज्ज्वल राजकीय भवितव्यासाठी उदंड आरोग्यदायी आयुष्य लाभो. इतकीच मी प्रभू श्रीरामचंद्राच्या चरणी प्रार्थना करून थांबतो. सामाजिक जाणीव ज्याच्यामध्ये आहे ती व्यक्ती कुठल्याही ठिकाणी गुंतून न पडता, फार काळ न रमता, अधिक काहीतरी चांगलं समाजाला देता यावं याचा प्रयत्न करत राहते. रामशेठ ठाकूर साहेब या व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना हे वाद सातत्यानं आम्ही साऱ्या मंडळी मिळून ठेवलेलं आहे. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं जर वेगवेगळ्या पद्धतीची जी काही विशेषण जी काही नितीनभाई आपण लावलेली आहे, वेगवेगळ्या पनवेलकरांनी वेगवेगळ्या मार्गानं सातत्यानं आशीर्वाद दिलेले आहेत. आज 48 वर्षाचं झालं, पूर्ण हे दिवसागणिक वाढत राहणार आहे, पण या काळामध्ये आपल्या सर्वांची सेवा करण्याची संधी ही तुम्हीच सगळ्यात आधी दिलीत आणि त्यामुळेच हे सगळं शक्य झालेलं आहे. आणि त्यामुळे या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्या सर्वांचं हे ऋण जाहीररित्या व्यक्त करतो. अनेक मार्गानं वेगवेगळ्या
स्थानी आपण सर्वांनी बसवलं आणि त्या त्या ठिकाणी हा काय करतोय याचं आपण आजमावूनही पाहिलं. मला अपेक्षा आहे की माझ्या आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या सर्व प्रयत्नातून आपल्या अपेक्षा पूर्ण करण्याचा काही अंशी तरी आम्ही प्रयत्न पूर्ण करू शकलेलो आहोत. येणाऱ्या कालावधीमध्ये पनवेल आता आपण एका महापालिकेचा भाग झालेलो वेगवेगळ्या मार्गाने आपल्या परिसरामध्ये भौतिक सुविधा याव्यात, आपल्या सर्वांचं सामाजिक जीवन अधिक उंचावं यासाठी परेश ठाकूर आहेत, महापौर असतील किंवा नितीनभाई सर्व नगरसेवक समोर असलेले व्यासपीठावर असलेले आम्ही सारी मंडळी मिळून प्रयत्न करतोय आणि हा प्रयत्न कुठेही थांबू नये यासाठी आपण सर्वांच्या सूचना तक्रारी या सगळ्यांची सातत्यानं सोबत राहिलेली आहे आणि मला ती सातत्यानं याही पुढच्या कालावधीमध्ये राहावी अशीच अपेक्षा आहे. आपण सर्व मिळून जे प्रेम देत आहे त्याबद्दल आपल्या सगळ्यांचंच मनापासून आभार व्यक्त करतो आणि नितीनभाई या कार्यक्रमाचं आयोजनाला मी जर निमित्त झालो असेल तर तुमचंही मनापासून आभार. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.